मध्ये काम करता येत नाही, पुष्कळचे त्यांची व्यस्तता असते. त्यामुळे या ठिकाणी मी सांगू इच्छितो की यामध्ये करिअर कट्टा मध्ये आजच्या स्थितीला दोन महत्वाचं म्हणजे उद्योजक आपल्या भेटीला आणि आय ए एस आपल्या भेटीला अशा पद्धतीचे जे दोन उपक्रम चालतात. आय ए एस आपल्या भेटीला या उपक्रमाच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षा एम पी एस सी, यू पी एस सी, पोलीस भरती, तलाठी, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, बँकिंग रिक्रुटमेंट बोर्ड, ज्या काही परीक्षा असतील विविध, एवढंच नव्हे तर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा विविध परीक्षेच्या मार्फत काही ज्या नियुक्त्या होतात या सर्व विषयी स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन याखाली केलं जातं. तसंच सर्वच्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सर्व्हिस सेक्टरमध्ये जाणारे नसतात, आपल्याकडे येणारा युवा वर्ग आहे जो विद्यार्थी आहे, काही त्यापैकी सर्व्हिस सेक्टरमध्ये जातील, उर्वरित उद्योजक बनतील, तर त्यांना सुद्धा मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणून उद्योजक आपल्या भेटीला या उपक्रमाअंतर्गत सुमारे 3 ते 3,500 उद्योजक विविध माध्यमातून विविध उद्योगाविषयी विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करतात. त्यानंतर याकरिता लागणाऱ्या म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर डिग्रीला म्हणू आपण 12वीनंतर प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर त्याला ज्या कुठल्या लाईनला आपलं करिअर घडवण्याकरिता ज्या गोष्टी आहेत या दोन माध्यमातून त्याला मिळतात. परंतु बऱ्याचदा आपल्याला माहिती आहे की एक जसं 12वीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना सुद्धा एक इंजिनिअरिंग आणि मेडिकल नीट आणि JEE किंवा CET याच्या पलीकडे कदाचितच थोडंसं माहिती असतं की किती वाटा आहे. तसंच याही बाबतीत होतं स्पर्धा परीक्षा म्हटलं की MPSC, UPSC फार तर BSRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड दोन चारच्या पलीकडे आपल्याला माहिती नसतं. आणि यामध्ये कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आता आपल्याला माहिती आहे की या दोन चारच्या माध्यमातून जे काही रिक्रुटमेंट होतं त्याच्या कितीतरी पट म्हणजे असं म्हणता येईल की कॉर्पोरेटमधून किंवा डिरेक्टली प्रायव्हेट सेक्टर्समध्ये इंडस्ट्रीजमध्ये जे रिक्रुटमेंट होतं त्याच्या तुलनेत हे निग्लिजिबल आहे म्हणायला हरकत नाही आपण जर फिगर बघितलं. परंतु त्याची आम्हाला माहितीच मिळत ह्या सर्वच्या सर्व जे रिक्रुटमेंट आहे याची पूर्ण माहिती सुद्धा करिअर कट्टाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिली जाते. आणि त्याचं करिअर म्हणजे फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतल्यानंतर त्याला जे कुठलं करिअर बनवायचं असेल ते बनवण्याकरिता कोणत्याही फील्डमध्ये करिअर कट्टा संपूर्णपणे त्याला त्या ठिकाणी मदत करते. ऑनलाईन पद्धतीने त्याला मार्गदर्शन मिळतेच आहे, ऑफलाईन पद्धतीने त्याला प्रॅक्टिकल्स एक्सपिरियन्सेस सुद्धा बरेचसे दिले जाऊ शकतात. एक फक्त उदाहरण देतोय, उद्योजक आपल्या भेटीला या माध्यमातून विद्यार्थ्याला जे उद्योजक कसा घडतो याकरिता जे मार्गदर्शन केल्या जातं किंवा त्याकरता काय त्याची गरज असते, काय मेहनत करायला पाहिजे हे जसं मार्गदर्शन केल्या जातं सक्सेसफुल इंडस्ट्रियलिस्टकडून उद्योजकाकडून, त्याच पद्धतीनं त्याची रिहर्सल सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बनवून त्यांना एक कुठला तरी छोटा प्रोजेक्ट देऊ म्हणजे जवळपास 1,00,000 रुपयापर्यंत करिअर कट्टाकडून त्यांना दिलं जातं. त्यामधून एखादा त्यांचा उद्योग उभा करून दाखवायचा असतो आणि त्यामध्ये स्वतः शिकायचं असतं. अशा पद्धतीचे बरेचसे प्रयोग इन्क्युबेशन सेंटरशी MOU करून त्या ठिकाणी कुठले महाराष्ट्रातले विद्यार्थी पाठवता येतात का, त्याला घडवता येतं का, या पद्धतीचे विविध प्रयोग करिअर कट्टामार्फत चालू आहे. आणि त्यामधून बरेचसे विद्यार्थी अगदी 2 वर्षामध्ये कालावधी फार कमी आहे पण 2 वर्षामध्येच बरेचसे विद्यार्थी घडलेलेही आहे. याच्यासोबत आपल्याला यावर्षीपासून जे NEP सर्वत्र सुरू झालेलं आहे आणि त्यामध्ये महत्त्वाची डोकेदुखी प्राध्यापकांची सुद्धा आणि महत्त्वाचं म्हणजे प्राचार्यांची की याचे उर्वरित व्हर्टिकल पूर्ण कसे करून घ्यायचे, महत्त्वाचा कसा मधला विषय जो OJT इंटर्नशिप त्याचे प्रोजेक्ट हे कसे पूर्ण करायचे आणि त्यासोबतच एक्स्ट्रा क्रेडिट जे आहे जे ॲडॉन कोर्सेसच्या माध्यमातून त्याला मिळवता येतात, तर ते ॲडॉन कोर्सेस कसे चालवायचे, कारण एखादी जर फॅकल्टी लावली तर त्याचं रिमुनरेशन आलं, एक्स्ट्रा फी जर आपल्याला मागायची तर ती मागणं कठीण आहे आणि हे सगळं कसं चालवायचं आणि कसं काय टाईम टेबलमध्ये बसवायचं ही मोठी कसरत आहे. प्राध्यापकापेक्षाही मी असं म्हणेल की प्राचार्यांच्या डोक्याला म्हणजे ते सगळं कसं करून घ्यायचं मोठं कठीण आहे. या सर्व गोष्टी करता एक प्लॅटफॉर्म जो उपलब्ध झालेला आहे तो करिअर करता. उदाहरण म्हणून सांगतोय 3 वर्षामध्ये त्याला 50 विविध शॉर्ट टर्म कोर्सेस करता येतात आणि महाशयांच्या माध्यमातून त्याचे क्रेडिट सुद्धा त्याला मिळणार आहे. एक्स्ट्रा क्रेडिट जे कोर्स मिळणार आहेत तो एक विषय संपला. OJT इंटर्नशिप याकरिता करिअर कट्टाने पोर्टलवर त्या पद्धतीच्या सर्व आस्थापनाशी कॉन्टॅक्ट करून त्या आस्थापना त्या ठिकाणी दिसणार आहे, त्या माध्यमातून त्याचं OJT आणि इंटर्नशिप सुद्धा होणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे एक NEP बराचसा भाग यामध्ये कम्प्लीट होतो. आपण ॲक्रेडिटेशनला वगैरे सामोरं जातो त्यामध्ये विविध त्याचे जर मॅट्रिक्स बघितले तर जवळपास आता बायनरीमध्ये थोडासा चेंज निश्चितपणे होईल, परंतु सध्या जी सिस्टम चालू आहे त्या सिस्टममध्ये जवळपास 240 मार्क्सपर्यंत करिअर कट्टाच्या माध्यमातून महाविद्यालयाला मिळवून घेता येतं. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत
तर त्या करण्याकरिता आपण निश्चितपणे पुढे आलं पाहिजे. थोडंसं एक इतर विभागाच्या तुलनेमध्ये अमरावती विभाग त्यामध्ये थोडासा मागे आहे, मला मान्य करायला हरकत नाही. या ठिकाणी आपण कुठेतरी कमी पडतो का असं जेव्हा राज्यस्तरीय बैठकीमध्ये बसतो त्यावेळेस वाटतं. निश्चितपणे या वर्षामध्ये आपण ती कमी भरून काढू असं आश्वासन मी शितोळे सरांना या ठिकाणी देतो. आणि या कार्यशाळेला सर्व उपस्थित समन्वयक, तालुका समन्वयक, जिल्हा समन्वयक, सन्माननीय प्राचार्य आणि सरसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. एम सी मेंबर आता मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि विभागीय प्राचार्य प्रवर्तक यांना त्यांनी सर्वांचे आभारही व्यक्त करतो. डिटेल माहिती आपल्याला ती डोळे देणार आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आता सर्वांना कार्यशाळेसाठी माननीय मोतीसिंगजी मोहदा सर, अध्यक्ष विधी सोसायटी व मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांचे आगमन झालेले आहे. सरांचे स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर सिक्की सर यांना विनंती करते. विकासासाठी या अकोला जिल्ह्याच्या बैठकीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंचावरती उपस्थित असलेले राज्य समन्वयक आदरणीय यशवंतजी चितोळे सर, द बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, आमचे प्रेरणास्थान, आमचे मार्गदर्शक, तसेच अमरावती विद्यापीठाच्या सिनेटवरती मेंबर असलेले आदरणीय ॲडव्होकेट मोतीसिंहजी मोहदा सर, दुसरं मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबर तसेच सीताबाई कला महाविद्यालय व एलआरटी कॉमर्स कॉलेजचं त्यांच्याकडे चार्ज असे प्राचार्य आमचे बंधू, आदरणीय डॉक्टर सिक्की सर, त्याचप्रमाणे मंचावरती उपस्थित असलेले खारोडे सर, रुमाले मॅडम, अमरावती खामगाव येथील बी एस कॉलेजचे प्राचार्य जे या ठिकाणी आलेले, आमचे मित्र तळवणकर सर, पातूरचे सिन्हा कॉलेजचे प्राचार्य आदरणीय खंडारे सर, आणि अजून आमचे एक मित्र डॉक्टर जयंत बोबडे सर, एस एम कॉलेजचे प्राचार्य. माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक वर्ग मुख्यतः अकोला जिल्ह्याचे समन्वय गायकवाड सर, किरवाते सर, या कार्यक्रमाचे संचालन करणाऱ्या कामे मॅडम, आमच्या कॉलेजचे समन्वयक चौधरी सर, आणि सर्व तालुका समन्वयक आणि महाविद्यालयाचे करिअर कट्टाचे सर्व समन्वयक बंधू भगिनींनी, आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये मला एक असं जाणवलं, मला मागे 2-3 महिन्यापूर्वी प्राचार्य प्रवर्तक म्हणून अकोला जिल्ह्याची सुरुवात एक शितोळे सरांनी माझ्यावरती दिली आणि अमरावतीला विभागीय एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. सिनेटर सर्वत्र त्या ठिकाणी होते, आपले अकोल्याचे काही मंडळी होते. इथे पुरस्कार वितरणाचा एक कार्यक्रम सुरू होता, करिअर कट्टातर्फे होता, भरपूर स्टेजवरती मेमेंटोज होते आणि सगळ्यात जास्ती मी पाहत होतो, कारण माझी ती तशी मागे एक मीटिंग मी, कारण याला आपल्या शासनाचं पाठबळ आहे, MOU आहे शासनासोबत, आणि आमचे जॉईंट डायरेक्टर साहेब जे आहेत त्यांच्या कार्यालयातर्फे विद्यापीठात एक कार्यशाळा झालेली आहे याच्यामध्ये. परंतु त्यामध्ये लक्षात आलं की ज्यांनी उत्कृष्ट कार्य केलेलं आहे अशा सगळ्यांचा एक चांगला त्या ठिकाणी आदरभाव सत्कार हा करिअर कट्टातर्फे त्या ठिकाणी घेण्यात आला होता. अमरावतीचे प्राचार्य मंडळी होते आणि असंख्य असे स्मृतिचिन्ह वगैरे त्यांना प्रदान करण्यात आली, हे प्राध्यापकांना करण्यात आले. मला असं दिसतं की ग्रामीण भागामध्ये इथे करिअरच्या संधी त्या ठिकाणी पोचलेल्या नाही, फार मोठं करिअर कट्टाचं काम पूर्ण 36 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय वेगाने सुरू आहे. त्यांच्या रोज 7 वाजता एक बैठक असतं, IAS अधिकारी असतात, हे स्पर्धात्मक परीक्षेचं गायडन्स करतात. मी विचार केला एवढं कसं काय शितोळे सरांनी एवढं कसं काय बिल्डअप केलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि आपण कसं काय आपला अकोला जिल्ह्यात मागे पडलं. तर त्यावेळेस मी आमच्या समन्वयकाला म्हटलं आपल्या अकोला जिल्ह्यात फक्त हे एक दोनच नाव आले स्टेजवर, किरवाते सरांचं आपल्या अकोल्याचे काही नाव आले या ठिकाणी एवढं. तर लक्षात आलं की ही योजना खऱ्या अर्थाने आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये महाविद्यालयामध्ये पोचलीच नाही. अकोला जिल्हा हा उत्कृष्ट नव्हे
तर ऑलवेज सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून ओळखला जातो विद्यापीठावर. मी NSSचा जिल्हा समन्वयक होतो 6 वर्ष विद्यापीठामध्ये. मला हे नेहमी लक्षात येते की आपण इतके प्रभावी कार्यक्रम NSSमध्ये घेतो, मग करिअर कट्टाचे जे काही उपक्रम आहेत ते आपण एवढ्या प्रभावशाली का नाही राबवू शकत. आणि म्हणून मी त्यावेळेस म्हणतो की अकोला जिल्ह्याची मीटिंग वेळी त्यामध्ये नक्की हा विषय आपण मांडू. आणि आज तो योग आला तसं मी 2-3 दिवस झाले रोज त्या मीटिंग अटेंड करतो आहे. शितोळ सरांनी सांगितलं खूप अकोला जिल्हा उपक्रमांमध्ये मागे आहे. म्हणून इथे सगळे आमचे बंधुभगिनी आहे यांनाही माझी रिक्वेस्ट आहे की करिअर कट्टा हा उपक्रम सध्या NEP येऊ घातलेला आहे. आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षी PG कोर्सेसला NEP सुरू झालं. बोर्ड ऑफ स्टडीजचा मेंबर अध्यक्ष असल्यामुळे मला एका याच्यात काम करण्याची संधी मिळाली, मी बघितलं. परंतु आता बोर्ड ऑफ स्टडीजच्या विद्यापीठामध्ये मीटिंगा लागलेल्या आहेत आणि येणाऱ्या 1st इयरमध्ये या वर्षी 2024-25 या सेशनमध्ये 1st इयरला NEP लागू होतात. असंख्य त्याच्यामध्ये समस्या येऊ शकतात. त्याच्यामध्ये मुख्यतः इंटर्नशिप, ऑन जॉब ट्रेनिंग, नंतर करिअर गायडन्स, बरोबर आहे, एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल, स्किल डेव्हलपमेंट, इन्क्युबेशन, इनोव्हेशन या सगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगार मिळाला पाहिजे हा प्रमुख उद्देश आहे. कौशल्याचा विकास करायचा, परंतु प्रत्येक कॉलेजमध्ये विद्यार्थ्याला त्यांची डिग्री नाही द्यायची, त्याला रोजगाराची संधी जी आहे ते उपलब्ध झाल्या पाहिजे. आणि म्हणून मी ते कार्यक्रम बघितले करिअर कट्टाची पुस्तिका याच्यात तुम्हाला लक्षात येईल. ॲडॉन कोर्सेस रोज एका अधिकाऱ्याचं भाषण असते तिथं. मग हे आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचलं पाहिजे म्हणून काय योजना सुरू केली करिअर कट्टाने, तर 365 दिवस वर्षाच्या 365 दिवसामध्ये ऑल द टाईम रोज संध्याकाळी एक IAS अधिकारी असेल, बँकिंग सेक्टरचं असेल, पोलीस भरतीचं असेल, जे काही कॉम्पिटेटिव्ह परीक्षा आहे त्याचं गायडन्स विद्यार्थ्यांना मोफत मोफत असं 365 रुपये नाम मात्र शुल्क आहे. परंतु आता इथे सिक्की सर बसले आहे. आज मुद्दाम सर मोहता सरांना सांगू इच्छितो की जे विद्यापीठाच्या प्राधिकरणावरती आहे, मग ते मॅनेजमेंट काउन्सिल असेल, सिनेट असेल, अकॅडमिक काउन्सिल असेल, त्यांना बोलवण्याचा सरांनी सांगितलं की त्यांना प्रयत्न करा. ते सगळेजण आले तर हा विषय हा विद्यापीठाच्या प्राधिकरणामार्फत तो लावून धरलेला आहे. त्यांनी सांगताना सांगितले महाराष्ट्रातले सगळे विद्यापीठ हे अग्रसर आहे. हे 365 रुपये आपण जे विद्यार्थ्यांकडनं घ्यायचे आहेत तर ते फीमध्ये इन्क्लूड झाले पाहिजे. ते फी स्ट्रक्चर जे आहे त्याच्यात 365 रुपये विद्यार्थ्यांकडनं आणि ज्यांना स्कॉलरशिप मिळते या विद्यार्थ्यांना जे स्कॉलरशिपचा फॉर्म भरतात आहे, जे रिएम्बर्समेंट आहे ते शासनाकडनं 365 रुपये हे कॉलेजला आले पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांकडनं आपण जे 10 रुपयांनी काय ॲडमिशन नाम मात्र दरात देतो तर त्यांना त्याची झळ पोचली नाही पाहिजे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा आपण मेंबर जो आहे करिअर कट्टामध्ये एनरोलमेंट केलं पाहिजे. अशा पद्धतीचं एक फार मोठं महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम सुरू आहे. आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये त्याचे रजिस्ट्रेशन मागच्या वर्षी कमी झाले, इथे चांगले झाले म्हणून त्यांची सत्कार झाले. मला माहिती आहे आमच्या कॉलेजमध्ये मी शेवटी प्रयत्न केला आणि 80-85 विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन केलं. सगळे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत परंतु त्यांना पोचून मिळाली नाही. प्राध्यापकांमार्फत म्हणा, त्याचे क्लास टीचरमार्फत म्हणा, प्राचार्यांमार्फत म्हणा, आमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीतर्फे ते पोचत नाही. करिअर कट्टा म्हटल्यानंतर एकदम काहीतरी अलग आहे, आपल्या याच्यात काही रोल नाही असं वाटतं, तसं नाही आहे. आणि कुठे शासन पुरस्कृत आहे, कुठेतरी MOU आहे शासनासोबत आहे, बरोबर आहे, याच्यात जॉईंट डायरेक्टर ऑफिस इन्व्हॉल्व आहे, याच्यात संचालक कार्यालय इन्व्हॉल्व आहे. अमरावती विद्यापीठामध्ये तातडीने हा निर्णय होणं आवश्यक आहे की हे 365 रुपये याचा फी स्ट्रक्चरमध्ये समावेश व्हावा. आणि म्हणूनच आता इथे मोदक सर आहेत, सिक्की सर आहेत, आपण जे काही मंडळी आहोत प्रयत्न करणारे शितोळे सरांचं तर कालही अमरावतीला गेले होते, ते काही लोकांना भेटले तिथे, काही मेंबर्स लोकांना भेटले. कुलगुरू महोदय पॉझिटिव्ह असतील, सगळ्या विद्यापीठामध्ये पॉझिटिव्ह ही गोष्ट सुरू आहे. आणि IAS अधिकारी म्हणजे आपले जिल्हाधिकारी वगैरे हे मार्गदर्शन करतात, हे लक्षात घ्या मित्रो. त्याच्यामुळे ही योजना विद्यार्थ्यांना एक प्रेरणा देण्याच्या दृष्टीने करिअर कट्टा, ॲडव्हान कोर्सेस, इंटर्नशिप हे जे आपल्याला ग्रामीण भागामध्ये खेड्या भागामध्ये काही उपलब्ध नाही आहे. अकोल्यात काय म्हणेल, मी माझा मायक्रोबायोलॉजीचा विद्यार्थी पॅथॉलॉजीमध्ये पाठवेल, इंटर्नशिप देतील, पण हे ऑनलाईन काही गोष्टी उपलब्ध करून देणार आहे. आणि ग्रामीण भागामध्ये NEPला लागणारे जे काही अवर्स आहेत, 40 तास करायचे, 120 तास करायचे, तर हे मात्र आपल्याला करिअर कट्टा त्याच्यामध्ये संधी निश्चित उपलब्ध करून देतील. ज्याचे रजिस्ट्रेशन जास्ती होतील, आता अकोला जिल्ह्यात त्यांनी म्हटलं होतं आमच्यापैकी कोणी अर्ज केला नाही, मला
11:00 कार्यक्रम संपवायचा असं ठरलं होतं नियोजित वेळेमध्ये, पण चालू करायला 20 मिनिटं उशीर झाल्यामुळे 15-20 मिनिटं पुढे फक्त एक्सटेंड होईल, त्यापेक्षा जास्त नाही. तर सन्माननीय उदयजी सामंतसाहेबांनी शिक्षण मंत्रिपदाचा चार्ज घेतल्यानंतर एक बैठक होती की ज्याच्यामध्ये शासनाचे 6 PRI-S ट्रेनिंग सेंटर आहेत, ज्याचं एक अमरावतीला आहे आपल्याला माहीत आहे, तर तिथं काय नेमकं चालतं याचा आढावाची जी बैठक होती आणि त्यांना सांगितलं की पाठीमागच्या 3 वर्षाचा तुम्ही आढावा द्या, 3 वर्षाचा खर्च तर दिलाय तुम्हाला, काय झालं. तर ज्या वर्षी बैठक होती त्याच्या लगतच्या वर्षामध्ये 4 विद्यार्थी महाराष्ट्रातल्या 7 सेंटरमधून मिळून मुख्य परीक्षा पास झाली UPSC. त्याच्या अगोदरचे वर्ष होते त्याचे एकच विद्यार्थी मुख्य परीक्षेला गेला होता आणि त्याच्या अगोदरचं वर्ष होतं ते 0, त्या त्यांनी कारण सांगितलं कोविड होतं त्यामुळे आम्हाला काही करता आलं नाही. मग एक कमिटी तयार झाली राज्य शासनाची की इथं UPSC मध्ये महाराष्ट्रीयन मुलांचं जर प्रमाण वाढवायचं असेल तर काय करायला पाहिजे. त्यासाठी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर जे परराष्ट्र व्यवहार सचिव म्हणून होते आणि आता ते NHRC चे मेंबर म्हणून रिटायर झाले, त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन झाली. दिल्लीमध्ये अभ्यास झाला, पुण्यात अभ्यास झाला, महाराष्ट्रातल्या काही कॉलेजेसमधून त्याचा अभ्यास करण्यात आला, विद्यार्थ्यांशी चर्चा झाली आणि एक वेगळी फॅक्ट समोर आली ती अशी होती की महाराष्ट्रातल्या मुलांचं रिफ्लेक्शन UPSC च्या यादीत दिसत नाही, पण महाराष्ट्रातली जी मुलं दिल्लीत जातात आणि ज्या काही मोठ्या क्लासेसमध्ये फीज भरतात ती जी GST भरतो क्लासेस त्याची आकडेवारी काढली त्यानंतर लक्षात आलं महाराष्ट्रातून दरवर्षी किमान 500 कोटी रुपये विद्यार्थी तिथं UPSC ची फीज भरतात, त्यांचं राहायचा खायचा खर्च त्याच्यात नाही, छोट्या मोठ्या क्लासेसची यात समावेश नाही लक्षात. मग तरी रिझल्टमध्ये का परिवर्तन होत नाही? शासन 6 सेंटरवर खर्च करतंय, विद्यार्थी सुद्धा तिथं खर्च करतायत आणि रिझल्टमध्ये मात्र परिणाम त्याचा दिसत नाही. आणि त्याच्यानंतर जे काही उपक्रम करायचे होते त्यातला एक उपक्रम म्हणजे करिअर कार्ड. कारण असं आहे की आपल्याकडच्या मुलांची UPSC ची तयारी उशिरा सुरू आहे सगळ्यात पुढे आणि आपण काही काय केल्याची स्पर्धा परीक्षेची काही बेटं तयार झाल्यात, म्हणजे MPSC करायची तर पुण्यातच जायला पाहिजे, UPSC करायचं असेल तर दिल्लीतच जायला पाहिजे, अशी जी काही या ठिकाणी बेटं तयार झालेली आहे तिथं असणारं व्यावसायिकरण जे आहे त्याच्यामुळे विद्यार्थी त्या चक्रात अडकलेला आहे. म्हणजे परीक्षा द्यायची, UPSC चा मुलगा किती परीक्षा देतो, तो UPSC ची देतो, MPSC ची देतो, क्लार्कची देतो, पोस्टाच्या तरी देतो, रेल्वेच्या तरी देतो, सगळीकडे तो फॉर्म भरत असतो, कारण त्याच्याकडे तो विश्वास नाही आहे, त्याच्याकडे तो प्लॅनिंग नाही आहे की मला कोणत्या गोष्टीसाठी उभं राहायचं आहे तिथे स्कोप आहे. आणि म्हणून करिअर कट्ट्यामध्ये पहिल्यांदा हा उपक्रम सुरू झाला ज्याचं नाव आहे IAS. आपल्या भेटीला 250 IAS IPS आणि IRS अधिकारी आहेत, महाराष्ट्रीयन अधिकारी जे महाराष्ट्रात देशात देशाच्या बाहेर देशाचं प्रतिनिधित्व करतात, त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आता आम्ही मुलांसाठी वेळ द्यायला तयार, दररोज 1 तास आमच्यातला एक अधिकारी मुलांना मार्गदर्शन करेल की तुमच्यात जर पात्रता असेल तर कसं पुढे जायचं आहे आणि पात्रता नसेल तर तुम्ही करिअरला कसं चॅलेंज करायचं आहे, चॅनलाइज करायला पाहिजे. आणि तिथं उपक्रम आकारात आला IAS आपल्या भेटीला. मग फक्त UPSC करून चालणार नाही, 12 लाख 14 लाख फॉर्म असतात, 900 जास्त 1000 जागा असतात दरवर्षी. एकच फायदा आहे की त्याचं टाइमटेबल फायनल आहे, जे कोविडमध्ये देखील बदललं नाही UPSC. कोविडमध्ये देखील सगळे प्रोटोकॉल फॉलो करून इंटरव्ह्यू झाल्या UPSC च्या. MPSC च्या बाबतीमध्ये अजून काही शक्य झालेलं नाही, टाइमटेबल फॉलो होत आणि काही बऱ्याच अडचण. पण UPSC MPSC नंतर 7 सिलेक्शनच्या एक्झाममध्ये माहिती द्यायचं ठरलं. त्याच्यानंतर भारताची नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीचे जे प्रमुख आहेत ते महाराष्ट्रीयन आहेत, US Gaikwad. त्यांनी सांगितलं की लाखो मुलांची भरती आम्ही राज्य देशभर करतो, देशातल्या वेगवेगळ्या एजन्सीसाठी, देशातल्या वेगवेगळ्या या ठिकाणी PUCसाठी आम्ही भरती करतो, महाराष्ट्रीयन म्हणून ज्यावेळेस स्टॅटिस्टिक रिपोर्ट माझ्या समोर येतात मी बघतो की महाराष्ट्रातली मुलं किती आहेत, तिथं देखील निराशाच असते, अगदी कमी मुलं त्याला अप्लाय करतात. कारण आपल्याकडं स्पर्धा परीक्षा म्हटलं की एक तर UPSC नाही तर MPSC एवढं चित्र तयार झालं, जिथं यश मिळत नाही हे चित्र तयार झालेलं आहे आणि वयाच्या 35 आणि 33 वर्षापर्यंत तयारीच करत राहायचं असतं असं काही मुलांचा गैरसमज आहे. म्हणजे जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्नच करत राहणे आणि एज वार झाल्यानंतर निराशेमध्ये बाकीचे काही होतात, त्यासाठी म्हणून करिअर कट्ट्यांनी UPSC MPSC पोलीस भरती बँकिंग SSC SSB आणि सगळ्या समितीच्या एक्झामची तयारी अधिकृत पर्सन हे कोण आहे, कुठल्याही खाजगी क्लासेसमध्ये आपण जायचं शिकवणारी व्यक्ती एकतर एक्झाम नेम्स पास झाली असेल किंवा प्री पास होऊन नेम्समध्ये नापास झाल्या इंटरव्ह्यूमधनं जाऊन आल्या असेल ती व्यक्ती सांगते की अपयश काय ते आम्ही बघितले आणि आम्ही तुम्हाला याच्यापर्यंत घेऊन जाऊ. महाराष्ट्रातला आत्ता हा एकमेव असा उपक्रम आहे की ज्याच्यामध्ये 250 IAS आणि IPS ऑफिसर ऑफिशियली इन्व्हॉल्व्ह आहेत. काय ताकदीचे अधिकारी आहेत, दोन नावं बघतो सांगतो मी जास्त बोलण्यापेक्षा.
महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त आताचे एसएलआरचे महासंचालक आहेत डॉक्टर शेखर गायकवाड सर, एमपीएससीचे पॅनलिस्ट आहेत. 11 वेळेला एक विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी त्यांच्या समोर आला, त्याचा शेवटचा चान्स होता. त्याला विचारलं आता तुझं सिलेक्शन नाही झालं तर तू काय करशील, त्यांनी सांगितलं सर काय करण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही, गेल्या 12-13 वर्षामध्ये मी दुसरं काहीही केलेलं नाही, फक्त एमपीएससीची तयारी केली. दुर्दैवानं तो मुलगा त्यात सिलेक्ट झाला नाही. पण हे अधिकारी पॅनलमधले राहणारे अनुभव, तयारीची जी काही दिशा आहे ती आणि वेळेवर एक्झिट होण्याचा प्लॅन शिवसेनेच्या मुलांना सांगताय. दुसरं एक नाव मी आपल्यासाठी सांगतील की महेश भागवत, तेलंगणा राज्याचे सीआयडीचे महासंचालक, आताचे रस्ता आणि लोहमार्ग विभागाचे राज्याचे इन्चार्ज आहेत, देशातले टॉप 10 IPS ऑफिसरपैकी एक आहेत आणि संयुक्त राष्ट्राचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून जो पुरस्कार आहे तो त्यांना मिळालेला आहे. त्या सगळ्यांच्यापेक्षा वेगळं काय आहे तर 2000 असे अधिकारी आज UPSC मध्ये किंवा भारत सरकारला सेवा देत आहेत की ज्यांच्या इंटरव्ह्यूची तयारी महेश भागवत सरांनी करून घेतली आहे आणि या सगळ्यांची यादी गुगलला तुम्हाला उपलब्ध आहे. ते अधिकारी मुलांसाठी उपलब्ध आहेत. आपल्या इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची, बायोडाटा कसा तयार करायचा आपला, मग त्याचे प्रश्न कसे असतील सांगायचा, ही ताकद इतर कोणत्याही प्रायव्हेट उपक्रमामध्ये नाही. सगळ्यात महत्त्वाचं, यांना हे अपेक्षितच नाही की मुलांच्या फीजमधनं मला काहीतरी उत्पन्न मिळेल आणि मग तो पोस्ट पाहिजे. यांना हे अपेक्षित आहे की 25 वर्षाच्या आत मुलांनी त्याचं करिअर सेट केलं, डिसाईड नाही करायचं हे लक्षात. 21व्या आणि 22व्या वर्षी कलेक्टर होतात त्याचे बोर्ड आपण बघायला लागले आहोत, पण आपली मुलं 33 वर्ष 34 वर्ष झाली तयारीच करतात. महाराष्ट्रामध्ये रिपोर्ट झालेली एकमेव आत्महत्या आहे स्वप्नील लोणकरची, जी MPSC पास झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर त्या मुलांना आत्महत्या केली, जॉईनिंग लवकर मिळालं नाही, रिपोर्ट झालेली म्हणतो मी लक्षात घ्या. म्हणजे जसं आपण आत्महत्याग्रस्त शेतकरी म्हणतो तसं MPSC ग्रस्त विद्यार्थ्याची आत्महत्या असा विषय जर समोर आला तर ते वाईट आहे आणि म्हणून आपल्याला विद्यार्थ्यांनाही द्या. मग काय बनवलं, काय केलं तरी बोलण्यापेक्षा रिझल्ट मी आपल्याला सांगतो. गेल्या 3 वर्षात त्यांनी काय केलं, कारण सक्तीसरच्या वेळेला मॅनेजमेंट कौन्सिलला माणसी दळे माहीत असलं पाहिजे की गेल्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 900 मुलं पोलीस भरती झाली करिअरसाठी, 600 विद्यार्थी तलाठी भरती परीक्षा पास झाले, 72 विद्यार्थी आपले MPSC चे अधिकारी झाले, 17 विद्यार्थी PSI झाले, 10 विद्यार्थी आमचे केंद्र शासनामध्ये वेगळ्या पदावर लागले. दुर्दैवानं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एकाही जिल्ह्यातून एकही विद्यार्थी प्लेस झाला नाही, हे आपल्या सगळ्यांचं अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो त्याच्या बाबतीत प्रयत्न. हे IAS आपल्या वेगळ्या उपक्रमामध्ये आपण दररोज संध्याकाळी 6 ते 7 अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन आहे. 1 वर्ष सगळ्या पद्धतीच्या स्पर्धा परीक्षेसाठीचा फाउंडेशन कोर्स आपण घेतो, दुसऱ्या वर्षी स्पेशलाइज UPSC MPSC किंवा स्टाफ सिलेक्शन त्यांना स्पेशलाइज करायचं आहे आणि तिसऱ्या वर्षी त्याची एक्झामची तयारी आणि इंटरव्ह्यू हे फॅमिली आपण घेतो. हे 1000 दिवस आपण त्याला सपोर्ट करतो. 1000 दिवस कुठून आली संकल्पना, डिग्रीची 3 वर्ष आहेत तिथे घेतली जाईल. PSC बाबतीत काय आहे, ज्यावेळेला पहिल्यांदा शासनाकडून परिपत्रक आलं ते वाचलं तर आपल्या लक्षात येईल 25 फेब्रुवारी 2021 त्या लिहिलं होतं, IAS आपल्या भेटीला दररोज 1 रुपये या पद्धती 365 रुपये, उद्योजक आपल्या भेटीला दररोज 1 रुपये या पद्धती 365 रुपये, प्राचार्य प्रवर्तक म्हणून ज्या वेळेला आपण नियुक्त केले त्यांनी पहिल्या बैठकीमध्ये सांगितलं विद्यार्थी एकच आहे त्याचा चॉईस फायनल नसतो त्यामुळे दोन्हीला वेगळी वेगळी फीज घेता येणार नाही. त्या बैठकीमध्ये निर्णय घेतला तर आपण त्या 2 वेगळ्या वेगळ्या फीज घ्यायच्या नाही, एकदा 365 बनले की हे दोन्हीही त्याला उपलब्ध होईल. पुन्हा पुढच्या महिन्याच्या मीटिंगमध्ये प्राचार्य प्रवर्तक नितीन घोरपडे सर आहेत पुणे विद्यापीठाचे, ते आणि आमचे नंदुरबारचे प्राचार्य प्रवर्तक रघुवंशी सर आहेत, त्यांनी सांगितलं की विद्यार्थी एकदा येतो 3 वर्ष आमच्याकडे प्रत्येक वर्षी फीज कशाला घ्यायची, ते म्हटल्यानंतर पुन्हा मग असं ठरलं की 365 एकदा भरले की त्यांना 1000 दिवस ही फॅसिलिटी मिळेल. कधी भरू किंवा विद्यार्थ्यांना जरी शेवटच्या दिवशी रेशन केलं तिथून पुढे 1000 दिवस त्यांना खात्रीचे मिळणार आहे. म्हणजे दररोजचा खर्च आहे फक्त 36 पैसे. IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत, एका उपक्रमाचं बोलतो मी, IAS आपल्या भेटले यासाठी फीज कमी का केली, आपल्या सगळ्यांना राबवत असताना येत असणाऱ्या अडचणींचा विचार करू. त्याच्या पुढे जाऊन सगळे समोर झालं की गेल्या वर्षी प्राचार्यांनी ठरवलं की आम्हाला सहसंचालक कार्यालयाकडून जर पत्र मिळालं की आम्हाला प्रवेश प्रक्रियेसोबत याचा समावेश करण्यात आला, विद्यार्थी नोंदणीसाठी स्पष्ट निर्देश म्हणजे आम्ही ॲडमिशनसोबत ती घेऊ. आता गंमत अशी असते, हे मला नवीन महाराष्ट्र संस्थेजवळ शिकायला मिळते की पहिल्यांदा सर सांगितलं मला की त्या पत्रात असं स्पष्ट उल्लेख असते की माहिती पुस्तिकेमध्ये माहिती छापण्यात यावी आणि विद्यार्थी नोंदणी अभियान राबवावं, जसंच्या तसं सहसंचालक कार्यालयानं राज्यात सगळ्यांना कळवलं.
पत्र निघाल्यानंतर पुढच्या महिन्यात लगेच सगळ्या प्राचार्यांनी सांगितलं तरी असं चालत नाही. त्याच्यामध्ये असं लिहिलं पाहिजे की माहिती पुस्तिकेमध्ये माहिती छापावी आणि प्रवेश प्रक्रियेमध्ये करिअर कट्ट्याचा समावेश करण्यात यावा असा स्पेसिफिक शब्द पाहिजे. तीही मागणी योग्य होती. यावर्षी ती केली. ती केल्यानंतर जशा बैठका घेतो त्यानंतर प्राचार्यांची मागणी अशी आहे सर की प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग करावा, माहिती पुस्तिकेमध्ये माहिती द्यावी, हे बरोबर आहे, पण ते 365 घ्यावेत असं का लिहिलं? आता अडचण अशी आहे की ह्या सगळ्या मागण्या उशिरा कळत असल्यामुळं हे नेक्स्ट अकॅडमी कसं येईल सर त्याच्यामुळे. पण आता अडचण अशी आहे, अडचण म्हणण्यापेक्षा मार्ग असा आहे की शासनाकडे गेल्या वर्षी आपल्या राज्यातल्या जवळजवळ 100 जास्त मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य, अकॅडमिक काउन्सिलचे सदस्य, त्यानंतर प्राचार्य महोदय, काही लोकप्रतिनिधी, त्या सगळ्यांनी संस्था प्रतिनिधींमधून शासनाकडे मागणी केली होती की आम्हाला ॲडमिशन फीजमध्ये हे इन्क्लूड करून द्या, म्हणजे शासनाकडे रिअम्बर्समेंटमध्ये फायदा होईल. शासनाकडून सहसंचालक कार्यालयात कसं आलं, सहसंचालक कार्यालयाने विद्यापीठाला लिहिलेलं आहे. राज्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ गोंडवाना, नागपूर विद्यापीठ, त्याच्यानंतर मराठवाड्याचे दोन्ही विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ यांचे सर्क्युलर म्हणजे अकॅडमिक काउन्सिल, मॅनेजमेंट काउन्सिल, फॅकल्टी डीन या सगळ्यांच्यामधनं अप्रुव्हल झालेला आहे. फिजिक्सच्या कमिटीचा अप्रुव्हल त्याला आलेला आहे आणि त्यांचे नोटिफिकेशन पुढच्या 8 दिवसामध्ये त्यांच्या जशा मॅनेजमेंट काउन्सिल होतील तशी निघता येतात. दुर्दैवानं आपल्याकडं जी काही परिस्थिती आहे, फक्त संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये जी काही परिस्थिती आहे त्यामुळे अजून या प्रस्तावाच्या प्रवासाला सुरुवातच झाली. शिक्षित सर आता हे आपल्याला करावं लागेल, म्हणजे तुम्ही तिथं मांडणं आहे, त्याचबरोबर या ठिकाणी मोठा सर आहेत, आपल्याला हे करावं लागेल. झालं तर काय होईल, नाही झालं तर काय होईल, ह्या गोष्टी आपण समजून घेऊया. मॅनेजमेंट काउन्सिल किंवा विद्यापीठानं जर ही फीज घेण्याचे अधिकार प्राचार्यांना दिले तर त्या इन्स्ट्रक्चरमध्ये करिअर कट्ट्याचे 365 इन्क्लूड होतील. शासनानं दिलेल्या 17 हेडमध्येच ते यायला पाहिजे आणि विद्यार्थी जे जे स्कॉलरशिपला एलिजिबल आहेत त्यांना ते रिअम्बर्स होईल. किंवा आता जर का शासनाचा निर्णय घोषित केल्याप्रमाणे झाला की 100% मुलींची फीज रिअम्बर्समेंट झाली तर सगळ्या मुलींचे जवळजवळ 80-85% विद्यार्थी रिअम्बर्समेंटचा बेनिफिट घेतील. प्राचार्यांना अधिकाऱ्यांची 10% विद्यार्थी तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट रेकमेंड करा, त्याला कुठलीही कंडिशन नाही. प्राचार्य म्हणतात यांना आम्ही फीमध्ये देणार आहोत तर ते 10% विद्यार्थी आपण घेतोय, जे जवळजवळ या ठिकाणी 90-95% विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे ते आपण करून घेऊया. आपलं असं म्हणणं अजिबात नाही आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी करा, म्हणणं हे आहे की प्राचार्यांना तुम्ही अधिकार द्या की जर तुम्ही फीजमध्ये हे घेतलं तर त्याला परवानगी आहे विद्यापीठाची, जर घेतलं तर त्यांना तरी रिअम्बर्समेंट होणार आहे. ते होणार आहे हे बोलण्याचा अधिकार मला यासाठी आहे कारण गेल्या वर्षी ज्या ज्या विभागामध्ये ऑटोनॉमस कॉलेज असतील, अफिलिएटेड कॉलेज असतील, ज्यांनी फीज रिसीटमध्ये 365 घेतले, अनोटी सर आपल्याकडे घेतलं ते आपण ॲडमिशन झाल्यानंतर ॲडमिशन केलं, वेगळी फीज घेतली आपण, काही दिवसांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं, त्यांना तिथे रिअम्बर्समेंटचे बेनिफिट भेटणार नाही. पण फीजमध्ये जर त्याची सोय केली आपण तर ती रिअम्बर्समेंटचा बेनिफिट भेटेल. यासाठी आपण थोडंसं तो प्रयत्न सगळ्यांनी म्हणून करूया. ही एक विनंती आपल्या सगळ्यांना आहे. उद्योजक आपल्या भेटील हा जो उपक्रम आहे ज्याच्यामध्ये 3,500 उद्योजक म्हणजे देशातले, राज्यातले, जगातले टॉप टॉप उद्योजक पण आहेत. म्हणजे एक उदाहरण की जगातल्या म्हणजे फोर्स नावाचे मॅक्झिन आहे ते देशातल्या श्रीमंत किंवा जगातल्या श्रीमंत लोकांची यादी घोषित करतो. 30 वर्षाच्या आज फोर्स मॅक्झिनमध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून 40 जी आली, 12 वर्षाची मुलगी आहे आर्या तावरे, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकली त्याच्यामध्ये